नमस्कार मंडळी, अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी मार्केटमधून जिताडा आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय खूप ताजा ताजा आहे. तर जिताडा हा पेण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळतो. याला रायगडचा राजा देखील म्हटलं जातं. हा मासा करड्या रंगाचा असतो आणि याची खवळ खूप पातळ असतात. हा मासा चवीला अतिशय रुचकर असतो. हा प्रामुख्याने रायगड तसेच ठाणे जिल्ह्यात मुंबई परिसरातील समुद्रात आणि खाडीलगतच्या भागात मिळतो. तसेच याची मत्स्यशेती सुद्धा केली जाते. असा हा रुचकर मासा आज आपण करणार आहोत. तर वळूया आपल्या रेसिपीकडे. तर पहिल्यांदा मी हा जिताडा कापून घेते. तर मंडळी, जिताडा स्वच्छ धुवून झालेला आहे. डोका शेपटी आणि पोटाचा भाग मी कालवण्यासाठी ठेवलेला आहे आणि ते तुकड्या फ्रायसाठी ठेवलेले आहेत. तर कालवण आपण पहिल्यांदा करणार आहोत, परंतु कालवण करण्याच्या अगोदर आपण मासा थोडासा मेरिनेशनसाठी तयार करूया. तर या जितड्याच्या ज्या तुकड्या आहेत त्या मी एका ताटामध्ये घेते. मच्छी जास्त मेरिनेट करू नये, कारण ती खूप सॉफ्ट असते. जास्त वेळ जर तुम्ही मसाल्यांमध्ये ठेवली तर ती मसाल्यामध्येच तयार होऊन जाते. पहिल्यांदा आपण त्यामध्ये कोकमाचा अगर घालूया. तुमच्याकडे अगर नसेल तर लिंबू रस घातला तरी सुद्धा चालेल. हळद 1 चमचा. मच्छी आपल्याला झणझणीत करायची आहे, त्यासाठी मी इथे मसाला 2 चमचे वापरणार आहे. जर तुम्हाला मी 1/2 चमचा हिंग घालत आहे, कारण मला ओरिजिनल जिताड्याचा जो स्वाद आहे तो मच्छी फ्राय मध्ये आला पाहिजे. इतर मसाले कमी घालायचे आहेत. नेहमी आपण हिंग भरपूर घालतो, तर आज फक्त जिताड्याचा स्वाद जाणवला पाहिजे. तुम्ही बघू शकता 1/2 चमचा गरम मसाला. जास्त मसाले घालणार नाहीये, फक्त हळद आणि लाल तिखट आहे त्याचं आपण प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. पुरतं मीठ घालून घेऊया. इथे मी 1 चमचा मीठ घालत आहे टाकायला लसणाच्या, आणि 1/2 इंच इतकं आलं घेतलेलं आहे ते सुद्धा ठेचून घेतलेलं आहे. 2 छोट्या मिरच्या त्या सुद्धा ठेचून घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व आपण मच्छीला लावून घेणार आहोत. याला आपण 10 ते 15 मिनिट मेरिनेशन साठी ठेवूया. आता आपण मच्छीच्या कालवणाला फोडणी देऊया. पातेलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण 1/2 चमचा होईल इतकं तेल घालायचं आहे. खूप कमी तेल घालायचं आहे. तुम्ही बघू शकताय कमीत कमी तेलामध्ये आपल्याला ही मच्छी करायची आहे, कारण ऑलरेडी जिताड्यामध्ये खूप चरबी आहे, कारण जिताडा हा फॅटयुक्त मासा असतो. तर आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालूया. 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे 1/2 इंच होईल इतकं. 2 मिरच्या टेचून 4 पानं कढीपत्त्याची टाकते. ऑप्शनल आहे, आवडत असतील तरच टाका, नाही टाकतील तरी सुद्धा चालेल. फोडणी करताना मी सिलिकॉनचा चमचा वापरत आहे, कारण जर स्टीलचा चमचा वापरला तर त्याचा सारखा आवाज येतो. गॅस मिडियम आचेवरच करायचा आहे. तुम्ही बघू शकताय फोडणीचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. आता या फोडणीत मी जिताड्यात जी चरबी आहे ती घालत आहे. चरबी हा मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. गॅस मंदाच्यावरच ठेवायचा आहे. मसाल्यातून सौम्य असा सुवास येईल इथपर्यंत मसाले परतून घेऊया. तुम्ही बघू शकता चरबी घातल्यातल्या किती तेल तयार झालेलं आहे ते. जर कुठल्याही मासामध्ये चरबी असेल तर फोडणीला तेल कमी घालावं, आणि ती चरबी बाजूला करून जर फोडणीत घातलीत तर तिचं तेल तयार होतं. जर तुम्ही बघू शकताय मस्त सुवास आलेला आहे. फोडणी खूप छान झालेली आहे. आता या फोडणीत मी थोडंसं हिंग घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. तर लगेच आपण जिताडा त्यामध्ये घालून घेऊया. जिताडा मिक्स करून घ्यायचा आहे. कालवणात थोडीशी चिंच घालणार आहे. जर तुम्ही पाण्यात भिजवून घातलीत तरी सुद्धा चालेल. मी आता फोडणीतच ही चिंच घालते. एप्रिल महिना चालू आहे, बाजारात कैऱ्या मिळायला लागलेल्या आहेत. तर आज कालवणात आपण कैरी घालूया. छोटी कैरी कापून घालत आहे.
कैरी घातल्यानंतर त्यामध्ये आपण गरम पाणी घालूया. पाणी गरमच घालायचं आहे. एक चमचा मीठ. मीठ घातल्यानंतर कालवणावर झाकून देऊया आणि 5 ते 7 मिनिटं कालवण शिजायला ठेवूया. कालवण तर आपण फोडणीला घातलेलंच आहे. आता आपल्याला जितडा मॅरिनेशनला ठेवून 10 मिनिटं होत आलेली आहेत, तर आपण आता तव्यामध्ये तेल घालून घेऊया. गॅस ऑन केलेला आहे. गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे म्हणजे तवा लवकर तापेल. इथे 1 चमचा तेल घेतलेला आहे. तेल पसरून घेऊया आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवूया. तवा चांगला तापून द्यायचा आहे. तव्यावर असा हात ठेवून जर उष्णता लागत असेल तर तवा चांगला तापलेला आहे. तर तवा तापलेला आहे. आता आपण जिताड्याच्या तुकड्या घालून घेऊया. मच्छी तव्यात टाकल्यानंतर असा चर आवाज आला पाहिजे म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. तर आता मी गॅस मंद आवर केलेला आहे. जर तुमचा तवा चांगला तापलेला नसेल तर मच्छी तव्याला चिकटू शकते. तर आता ह्या तुकडे आपण 5 मिनिटं मंदाचर फ्राय करायला ठेवूया. 5 मिनिटं झालेली आहेत. मच्छी खालच्या बाजूने फ्राय झालेली आहे. पलटून घेऊया. तर गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. पुन्हा खालच्या बाजूने 5 मिनिटं फ्राय करून घेऊया. गॅस मंदाच्यावरच ठेवायचा आहे. तर इथे जितड्याचे कालवण देखील आपण ओपन करून बघूया. गॅस मंदाच्यावर ठेवलेला आहे. खूप छान मस्त सुवास आलेला आहे. तर आता याच्यात आपण कुठल्याही प्रकारचं वाटण टाकणार नाही आहोत. बिना वाटणाचं जितड्याचं कालवण आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा कालवण आपल्याला 2 मिनिटं गॅसवर ठेवायचं आहे. गॅस आता मी हाय फ्लेमवर करत आहे. 1-2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर कालवण आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण मच्छी फ्राय झाली की नाही ते बघूया. तर मैत्रिणींनो 5 मिनिटं झालेली आहेत. मच्छी खालच्या बाजूने देखील फ्राय झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर अशा प्रकारे मंडळी बिना वाटण्याचं जितडाचं कालवण आणि फ्राय तयार झालेली आहे.